Z24 तास एक पाऊल पुढे। ही सांगलीतली Z24 तास इम्पॅक्टची बातमी आपण अहमदनगर मधल्या शिक्षकांच्या बोगस प्रमाणपत्राची बातमी सुद्धा विस्ताराने पाहणार आहोत। मात्र त्याआधी दुष्काळाचे दशावतार आपण पाहतोय। सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती खूपच गंभीर बनत चाललेली आहे, त्यामुळे जगायचं तरी कसं असा प्रश्न सोलापूरकरांना पडलाय। दुष्काळाच्या दशावतारामध्ये आज सोलापूरमधील दुष्काळी स्थितीवर आपण नजर टाकणार आहोत। सोलापूर जिल्ह्यातली दुष्काळाची स्थिती गंभीर बनत चालली आहे। करमाळा, माढा, सांगोला आणि मंगळवेढ्यासह 10 तालुके दुष्काळानं होरपळत आहेत। जिल्ह्यातल्या बहुतांश विहिरी आटल्या आहेत तर बंधारे कोरडे पडले, त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते। जनावरांना चारा नाही, तसंच उभी पिकं डोळ्यासमोर पाण्याअभावी जळू लागल्यामुळे बळीराजा चिंतातूर झालाय। 150 गावं आणि 1050 वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। उजनी धरण असतानाही केवळ पाण्याचं नियोजन न केल्यामुळे ही स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे। जिल्ह्यात सध्या पाण्याची परिस्थिती सुद्धा दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे। सध्या जिल्ह्यात 229 टँकर सुरू असून त्याद्वारे 150 गावं आणि 1050 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। जानेवारीमध्ये जिल्ह्यातली स्थिती गंभीर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय, त्यामुळे उन्हाळ्यात जगायचं तरी कसं असा प्रश्न त्यांच्या समोर आहे। त्यामुळे शासनानं योग्य नियोजन करून पाणी पुरवठा करणं गरजेचं बनलंय। सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यापैकी 10 तालुके दुष्काळग्रस्त बनलेले आहेत। आहे नाही ती उभी पिकं पाण्याअभावी करपून चाललेली आहेत। जनावरांबरोबर माणसांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। शासनानं जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या आणि पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली, मात्र ही स्थिती जानेवारी महिन्यातली आहे। येणाऱ्या मे महिन्यातील कडक उन्हाळ्यात दुष्काळाची स्थिती आणखी गंभीर बनणार आहे। यासाठी प्रशासनानं आतापासूनच सुरुवात करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश शिंदेसह संजय पवार, सोलापूर। Z24 तास एक पाऊल पुढे।